लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। डोंगरी वसतिगृह मैदानावर 5 दिवस पार पडलेल्या जागतिक कृषी महोत्सवाचा समारोप रविवारी 29 जानेवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीने पार पडला। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्टॉलधारकांशी हितगुज साधले। यावेळी व्यासपीठावर अखिल भारतीय स्वामी समर्थ केंद्राचे गुरु माऊली अण्णासाहेब मोरे, पालकमंत्री दादा भुसे, आमदार सुहास कांदे, संजय शिरसाट, बबन लोणीकर, भाऊसाहेब चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते। शेतकरी कामगारांसह नागरिकांच्या हितासाठी राज्य सरकार काम करत आहे। गेल्या 6 महिन्यापासून विविध योजनांच्या माध्यमातून नागरिक हिताचे काम केले जात आहे। राज्यातील 12.5 कोटी नागरिकांना सुखाचे दिवस हाच राज्य सरकारचा अजेंडा आहे। केंद्र सरकार देखील राज्याच्या पाठीशी असून पंतप्रधान मोदींनी 2 लाख कोटी रुपयांची राज्यासाठी तरतूद केली असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले। जागतिक कृषी महोत्सव या ठिकाणी सातत्याने साजरा होतो आणि जे आयोजक असतात त्यांच्यामध्ये समाजाच्या प्रती बांधिलकी, समाजाच्या प्रती जिव्हाळा, आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो या भावनेने काम करणारे, अगदी डेडिकेशन डिव्होशनने काम करणारे लोक जेव्हा आयोजक असतात तेव्हा खऱ्या अर्थाने तो कार्यक्रम सफल होत असतो। आणि याच्या मागे तर प्रत्यक्ष गुरु माऊलींची प्रेरणा आहे, त्यांचे आशीर्वाद आहे, त्याचा पाठिंबा आहे। म्हणून हा कार्यक्रम अविरतपणे अखंडपणे या ठिकाणी सुरू आहे। शेतीसारख्या महत्वाच्या विषयावर जागतिक कृषी महोत्सव आणि त्यामध्ये विविध आधुनिक जी काय आपले पारंपरिक शेती आहे त्याच्याबरोबर त्याला आधुनिकतेची जोड देण्याचं काम अशा या महोत्सवामधून होत असते। आणि म्हणून या महोत्सवाचा कृषी महोत्सवाचे आयोजक आबासाहेब मोरे यांनी यावेळी कृषी महोत्सवाला मिळालेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त करत 5 दिवसीय कृषी महोत्सव घेण्यात आलेल्या उपक्रमाविषयी माहिती दिली। परमपूज्य गुरु माऊलींचे आशीर्वाद मार्गदर्शनाने जागतिक कृषी महोत्सव 25 ते 29 जानेवारी डोंगरी वसतिगृह नाशिक येथे आज समारोपाचा दिवस आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या उपस्थितीत पार पडला। या कार्यक्रमात कृषी प्रदर्शनाबरोबर शेतकऱ्याला मार्केट जोडण्यासाठी आपण काही स्टॉल्स भाजीपाला धान्य फळबाग फळाचं विक्रीसाठी आपण नियोजित केलेले होतं। 12 मुद्देदार असो, सांस्कृतिक उपक्रम असो, असे 5 दिवसचे वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी राबवले गेले, वेगवेगळे चर्चासत्र झाले। विशेषतः भरड धान्यावर मिलेट्सवर या ठिकाणी एक स्वतंत्र दालन आणि त्याच्यावर एक चर्चासत्र घेतलं गेलं। लाखो शेतकऱ्यांनी महाराष्ट्राच्याही बाहेरून अनेक शेतकऱ्यांनी या ठिकाणी हजेरी लावली आणि खूप चांगल्या पद्धतीने उत्साहाने हा कृषी महोत्सव गुरु माऊलींच्या आशीर्वाद मार्गदर्शनाने पार पडला। शेतीला आधुनिकतेची जोड देण्याचे काम कृषी महोत्सवातून होत आहे। राज्य सरकारचा केंद्रबिंदू देखील शेतकरीच आहे। जे शेतकरी नियमित कर्ज फेडतात त्यांना 2500 कोटी रुपयांचे एका क्लिकवर वाटप करण्यात आले आहे। सरकार इन्फ्रास्ट्रक्चर शेती विकासावर लक्ष केंद्रित करत आहे। रस्ते मेट्रो या प्रकल्पांमुळे नाशिकचा विकास होणार आहे। बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग प्रकल्प हा शेतकऱ्यांसाठी देखील गेम चेंजर ठरेल। साखर उद्योजक शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणींना सामना करावा लागू नये यासाठी केंद्र सरकार प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।